हॅलो एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. हल्ली बाजारात हवे तितके गोड पदार्थ मिळतात, त्यापेक्षा आपण घरीच गोड पदार्थांचा बेत केला तर राखी पौर्णिमेला आपल्या लाडक्या भावासाठी आपणच काही बनवले तर. हा दिवस नारळी पौर्णिमा म्हणूनही साजरा होतो, त्यामुळे या दिवशी शक्यतो नारळाचे विविध प्रकार बनवले जातात. त्यामुळेच आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची मऊवडी. तर एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घेऊन त्यामध्ये मी 2 वाटी भरून ओल्या नारळाचा सव घेतलेला आहे. ओला नारळ फोडून झाल्यानंतर तो खोवून घ्यायचा आहे. शक्यतो वडी आणि बर्फीसाठी नारळ हा खोवूनच घेतात. तर हा जो आता चव आहे तो आपण 7 ते 8 मिनटं तरी मंद गॅसवरती परतवून घेणार आहोत. यामध्ये मॉइश्चर असल्यामुळे 7 ते 8 मिनटामध्ये चव कोरडा होऊन जातो. कोरडा झाला की आपण यामध्ये साखर घालणार आहोत. साखर मी इथे 1.5 वाटी घेतलेली आहे. तर ज्या वाटीने आपण चव घेतलेला आहे त्याच वाटीने साखर घ्यायची. नारळाचं आणि साखरेचं हे एक अचूक प्रमाण आहे. जर तुम्ही यापेक्षा जास्त साखर वापरली तर वडी जास्त गोड होण्याची शक्यता आहे. साखर मिक्स झाली की यामध्ये मी 1/2 वाटी दूध घातलेलं आहे. तुम्ही दुधाऐवजी मलईचा वापर केला तरी चालेल. आता हे सगळं मिश्रण आपण मंद गॅसवरती एक सतत हलवत राहू. हे मिश्रण खाली कढईला लागण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस कुठेही मोठा करू नका आणि एक सतत हलवत राहा. एक सतत हलवत राहिल्यामुळे साखरेचं पाणी झालेलं आहे. आता हे मिश्रण जोपर्यंत कोरडं होत नाही तोपर्यंत परतवून घ्यायचं आहे. हे कोरडं होत आलं की यामधील थोडंसं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं, हलकेसे कोमट होऊन द्यायचं. तोपर्यंत गॅस चालूच आहे. असं गोळीबंद मिश्रण व्हायला पाहिजे आणि मिश्रण हाताला कुठेही चिकटत वगैरे नाही आहे, पसरत नाही आहे. याचा अर्थ बर्फीला किंवा वडीला जे मिश्रण लागतं ते परफेक्ट झालेलं आहे. मी इथे आज थोडीशी मऊ अशी वडी तयार करणार आहे. तुम्हाला जर हलकीशी कडक वडी आवडत असेल तर तुम्ही हे आणखीन परतून घेऊ शकता. साधारण तुम्हाला 15 ते 16 मिनटं तरी लागतील. आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे. तर या स्टेजला 1 टेबलस्पून वेलची पूड घालून मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि वडी पटकन सेट करायला घ्यायची. वडी सेट करण्यासाठी एक ट्रे घेऊन त्याच्यामध्ये बटर पेपर ठेवलेला आहे. वडी सेट करण्यासाठी तुम्ही घरातली कुठलीही एखादी प्लेट वापरली तरी चालेल. गार्निशिंगसाठी खाली मी बटर पेपरवरती ड्रायफ्रुट्सचे काप घालते, म्हणजेच इथे मी बदाम आणि पिस्त्याचे काप घालणार आहे. म्हणजे वडी दिसायला सुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर ही स्टेप तुम्ही आधी करून ठेवली तरी चालेल. यामध्ये हे आपण बनवलेलं मिश्रण घालूयात. मिश्रण गरम असतानाच म्हणजे गॅसवरून काढल्या ही प्रोसेस करून घ्यायची आहे. आता हे मिश्रण एका स्पॅच्युला किंवा काविलताच्या साह्याने एक समान पसरवून घेऊ. बघा, हे मिश्रण कुठेही अनइवन ठेवायचं नाही आहे. आणि जसे की मी तुम्हाला सांगितले की तुम्ही ही वडी सेट करण्यासाठी एखादी प्लेट पण घेऊ शकता, पण प्लेटला आधी खाली तुपाचा हात लावून घ्या. 10 मिनटं ही वडी मी सेट करून घेतलेली आहे. म्हणजे हे कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर सगळ्यात आधी आपण याच्या कडा सोडवून घेणार आहोत. तर या सगळ्या बाजूच्या कडा सुरीने सोडवून घेऊयात. मिश्रण कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडायला येतात. जर मिश्रण कडक झालं तर ते आपल्याला वड्या इतक्या सहजरित्या पाडायला येणार नाहीत. तर बघा, त्याच्यानंतर हा ट्रे मी उलटा करून घेतलेला आहे. बटर पेपर याच्यावरचं काढून घेऊ. आता एकदम मध्यभागून आपण याच्या वड्या पाडायला सुरुवात करणार आहोत. मध्यभागापासून पाडल्या की व्यवस्थित एक समान वड्या पाडल्या जातात. तुम्ही हवं तर याच्या डायमंड शेपच्यासुद्धा वड्या पाडू शकता. मी इथे चौकोनी पाडलेल्या आहेत. जर मिश्रण कडक झालं असेल जास्त तर तुम्ही हे मिश्रण परत एकदा गॅसवरती कढईमध्ये हलवून घ्या. त्यामध्ये थोडंसं दूध टाका आणि मिश्रण सैलसर करून घ्या. या पद्धतीने पण तुम्ही परत एकदा वडी सेट करू शकता. आणि वडी जर जास्त मऊ असेल, व्यवस्थित पाडता येत नसतील, तर तुम्ही असाच हा ट्रे फ्रीजमध्ये 1 ते 2 तासासाठी थंड होत ठेवू शकता. तर बघा, एकदम रसरशीत आपली ही नारळाची वडी तयार आहे. एकदम मऊ अशी बर्फी झालेली आहे. त्यामुळे या नारळी पौर्णिमेला तुम्ही हा गोड पदार्थ नक्की करून बघा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन अशाच रेसिपीसोबत. टिल देन टेक केअर. बाय बाय.